महाविकास आघाडीची जागा वाटपावर अजूनही चर्चेची गुराळ सुरू. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कोल्हापूर सांगली मतदारसंघावर खलबत. मवियाशी युतीबाबत संभ्रम, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. मवियातल्या इतर पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याची आंबेडकरांची कार्यकर्त्यांना सूचना. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ नको, संजय राऊतांची सारवासारव. तर 2 दिवसात चर्चा करून निर्णय, वडेट्टीवारांचा दावा. राज ठाकरेंकडून पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी. पदाधिकारी वेळेत बैठकीला न पोहोचल्यानं राज ठाकरेंचा संताप. बैठक न घेताच राज मुंबईला रवाना. जनतेचा असंतोष असतानाही ईव्हीएमच्या मदतीने जिंकले तर वाईट, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर पराभव दिसू लागल्यानं उद्धव ठाकरेंची वक्तव्य, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अमरावती लोकसभेवरून आनंदराव अडसूळ, राणा दाम्पत्याचा वाद शिगेला. अमरावतीवरचा दावा न सोडण्यावर अडसूळ ठाम. तर नवनीत राणांचा प्रचार अडसूळच करतील, रवी राणांचा टोला. मुंबईच्या मालवणी भागात नितेश राणेंचा हिंदू जन आक्रोश मोर्चा. शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, जोरदार घोषणाबाजी. डोंबिवलीत विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांकडून भूमिपूजन. कॅन्सर हॉस्पिटल, मच्छी मार्केटच्या कामाला लवकरच सुरुवात. कल्याण तळोजा मेट्रो 12 कामाचंही आज भूमिपूजन. महिला कार्यकर्त्याच्या आडून हल्ला चढाव. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. तर 8 ते 9 मार्च पर्यंत वाट बघणार, नंतर आंदोलन करणार. जरांगेंचा सरकारला इशारा. समृद्धी महामार्गाच्या 3रा टप्प्याचं उद्या सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण. संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन. यानिमित्ताने शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. शेकडो दिंड्या दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.